रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची वडी घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे ज्योती पवार, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील। नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी दोन नारळ फोडून त्याचं खोबरं काढून त्याच्यावरची साल काढून घेतली आहे आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहे। आता हे खोबऱ्याचे तुकडे आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं खोबरं टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। या वाटीने दोन वाट्या नारळाचं चव आहे, त्याच्यासाठी एक वाटी साखर घेतली आहे आणि थोडीशी वेलची घेतली आहे। इकडे कढई ठेवली आहे, त्यात एक चमचा साजूक तूप टाकून घेऊया आणि त्यात नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे। लो फ्लेमवर साधारण 5 मिनिटे आपल्याला हा नारळाचा चव व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, नाहीतर वडीला जळकट असा वास येतो आणि वडीचा रंगही बदलतो। पाच मिनिटात वडीचं मिश्रण तळून रेडी होईल। इथे 5 मिनिटे झाली आहे, खमंग असा नारळाचा सुगंध दरवळतो आहे। आता यात साखर टाकून घेऊया। दोन वाट्या नारळाच्या चवसाठी एक वाटी साखर टाकलेली आहे। नारळाच्या वडीचं हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। नारळ आणि साखरेचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता साखरेला पाणी सुटलेलं आहे। आणखीन 5 मिनिटे लो फ्लेमवर हे वडीचं मिश्रण आपल्याला असंच परतत राहायचं आहे, जोपर्यंत घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत। साधारण 10 ते 15 मिनिटे लागतात आपल्याला ही नारळाची वडी बनवायला। कमी साहित्यात अगदी झटपट होणारी वडी आहे। एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल। आणखी 5 मिनिटे आपल्याला लागणार आहे हे मिश्रण घट्ट होण्यासाठी। इथे 5 मिनिटे झाली आहे, आता यात वेलची पूड टाकून घेऊया। वेलची पूड टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं वडीचं सारण तयार झालेलं आहे, घट्ट असा गोळा तयार होतो आहे, तुम्ही बघू शकता। आता यातलं अर्ध सारण मी काढून घेणार आहे, कारण मी दोन रंगाची बर्फी बनवणार आहे। एक रंग पांढराच असणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये खाण्याचा रंग मिक्स करणार आहे। तुम्हाला नसेल आवडत, तुम्ही नाही टाकला तरी चालेल। इथे माझ्याकडे खाण्याचा ऑरेंज रंग आहे, तो मी यात टाकून घेणार आहे। अगदी चिमूटभर रंग आपल्याला टाकायचा आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशी दोन रंगाची बर्फी दिसायला खूपच छान दिसते। इथे हे वडीचं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता आपण वडी सेट करायला घेऊया। एका ताटामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकला आहे, ते ताटाला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे। अगोदर व्हाईट कलरची सारण आहे, ते टाकून घेऊया। फुलपात्राला खालच्या साईडने तूप लावलेलं आहे आणि फुलपात्राच्या साह्याने आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे। वडीचं मिश्रण गरम असल्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता असते, तर उलथण्याच्या साह्याने किंवा फुलपात्राच्या साह्याने वडीचं सारण आपल्याला असं थापून घ्यायचं आहे। आता यावर
ऑरेंज रंगाचं वडीचं सारणही टाकून घेऊया आणि ते पण फुलपात्राच्या साह्याने मी थापून घेणार आहे। दोन्हीही रंगाचं वडीचं मिश्रण मी व्यवस्थित थापून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण 2 तासासाठी रूम टेम्परेचरवर सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्या वड्या करून घ्यायच्या आहे। इथे 2 तास झाले, आता आपण वड्या करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही करू शकता। मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या करतीये। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायमंड शेपच्याही वड्या करून घेऊ शकता। अगदी कमी वेळेत बनणारी आणि कमी साहित्यात बनणारी ही नारळाची वडी या रक्षाबंधनला बनवून बघा। कारण सध्या बाहेर कोरोनाचं वातावरण असल्यामुळे बाहेरचे पदार्थ आणण्याचं टाळा, घरीच पदार्थ बनवा आणि खा। इथे आपली नारळाची वडी तयार झालेली आहे। एकदम सुंदर अशी नारळाची वडी तयार झालेली आहे। 2 रंग असल्यामुळे खूपच सुंदर दिसते। मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।